घरगुती भांडण झाल्याने बेलापूर येथील अक्षता म्हात्रे डायघर जवळील शेळफाटा येथील मंदिरात मनशांती मिळवण्यासाठी गेली असताना मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेल्या 3 पुजाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करून तिची हत्या केली होती. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी शेळ डायघर पोलीस प्रशासनाला त्या 3 आरोपींना पकडण्यात यश आले आहे. श्याम सुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे आरोपींची नावे आहेत. बेलापूरवरून ही महिला बेपत्ता झाली होती. सासरच्या पती आणि इतर व्यक्तींच्या तणावामुळे ती गणेश घोळ मंदिरात आली होती. मंदिरांचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेशला या आपल्या गावी गेल्याने काही दिवस हे मंदिर सांभाळण्यासाठी श्याम सुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या 3 पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतले होते. 6 जुलै रोजी अक्षता घरगुती ताणतणाव असल्याने सकाळी 10 वाजता गणेश घोळ मंदिरात मनशांती मिळवण्यासाठी गेली होती. दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसल्याने येथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचे जेवण दिले. त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहामध्ये भांगेची गोळी मिसळून दिली. हा चहा प्यायल्यानंतर तिची शुद्ध हरपली आणि रात्रभर ही महिला या मंदिरातच राहिली. दरम्यान या 3 पुजाऱ्यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मात्र आपले बिंग फुटेल हे पुजाऱ्यांना समजताच त्यांनी तिला मारहाण करून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला. 2 दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात तिचा मृतदेह दिसला. या संदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. CCTV तपासल्यानंतर पोलिसांना पुजाऱ्यांचा संशय आला. पुजाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी या घटनेची कबुली देत आमच्याबरोबर आणखी एक आरोपी असल्याचे सांगितले. मात्र त्याने मुंबईला पळ काढल्याची माहिती देखील इतर 2 पुजाऱ्यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्रे हलवत शर्मा याला चिता कॅम्प ट्रॉम्बे येथून अटक केली.